चाळीशी नंतर आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही ऐकलं असेल योगा वगैरे करायला सांगतात, डीप ब्रीदिंग करायला सांगतात. आणि इनफॅक्ट आता या करोनाच्या काळात सुद्धा तुम्ही ऐकलं असेल की डीप ब्रीदिंग वगैरे आपण करायला पाहिजे, कारण ड्युरिंग धिस टाइम आपली लंग कॅपॅसिटी सुद्धा कमी होत असते. आणि कसं असतं की आपण जेव्हा ब्रीथ करतो, यू आर टेकिंग ऑक्सिजन इन साइड युअर बॉडी विच हेल्प्स इन ईच सेल फंक्शन. तुमच्या प्रत्येक पेशीला हा ऑक्सिजन जर पोहोचला नाही तर यू विल नॉट बी एबल टू वर्क प्रॉपरली. इफ यू वॉन्ट टू रिमेन हेल्दी फॉर अ लॉन्गर टाइम यू नीड मोर अँड मोर ऑक्सिजन. सो डीप ब्रीदिंगची प्रॅक्टिस ही मस्ट आहे. तर वॉक, जॉगिंग, योगा, आपल्याला जे आपल्या शरीर यष्टीच्या दृष्टीने जे सूट होत असेल ते तर मस्टच आहे. अँड महत्वाची गोष्ट अशी आहे की डोंट कम्पेअर युअर सेल्फ टू अदर्स. म्हणजे माझी मैत्रीण 5 किलोमीटर चालते किंवा ती जॉगिंग करते म्हणून मी जॉगिंग करेन असं नाही. मला काय सूट होत आहे आणि माझ्याकरता कुठला व्यायाम योग्य आहे हे लक्षात घेऊन तो व्यायाम होणं हे गरजेचं असतं. लंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी तुम्ही आयुष काढा ऐकला असेल सध्या करोनाच्या काळामध्ये, की ज्याच्यामध्ये आपण मसाल्याचे अनेक पदार्थ वापरत होतो, मग काळे मिरे असतील, लवंग असेल, दालचिनी आहे, वेलची आहे, तमालपत्र आहे, बेलीफ म्हणतो आपण त्याला. सो ऑल दीज स्पायसेस आणि त्याचं आपण डिकॉक्शन यू हॅव टू मेक अँड ड्रिंक इट. तर हे का, याच्या मागचं कारण मी तुम्हाला आता सांगते की हे सगळे जे स्पायसेस याच्यात वापरले आहेत त्यांना त्याचा एक विशिष्ट ग्रुप आहे, त्याला आपण म्हणतो ओ आर ए सी. बरोबर, म्हणजे ह्याच्यात कसं असतं की ऑक्सिजन रिटेन्शन कॅपॅसिटी तुमची वाढत असते. ओके, म्हणजे मी शरीरात श्वास घेतला आणि ऑक्सिजन आत घेतलेला आहे पण तो लंग्स मधून प्रत्येक पेशीपर्यंत गेला पाहिजे आणि तो वाहून देण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी वाढवण्याकरता ही सगळी जी द्रव्य आहेत ती आपल्याला मदत करत असतात. म्हणून या ओ आर ए सी ग्रुप मधली ही जी सगळी द्रव्य आहेत त्याचा आपण काढा करून घ्यायचा आहे. आणि ह्याचा कोरोनाशी संबंध, म्हणजे सध्या करोना आहे म्हणून आपण त्याच्याशी कोरिलेट करतो आहोत, पण करोना गेल्यानंतर देखील हा काढा आपल्या आयुष्याचा एक भाग आपल्याला बनवायचा आहे. कारण 40-50 क्रॉस केल्यानंतर 60-70 येणार आहे तेव्हा आपली श्वसन शक्ती ही आणखीन आणखीन डाऊन होत जाणार आहे, तेव्हा हा काढा घेत राहायचा आहे. अर्थात आता हा किती घ्यायचा, तर प्रत्येक गोष्ट ही आपण दोन दोन घेतली, म्हणजे 2 मिरे, 2 लवंगा, 2 बेलीफ असं जर घेतलं तर त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे. 5 मिनिटं बॉईल करून हा काढा तयार करायचा आहे, गाळून घ्यायचा आहे आणि तयार झालेला जो काढा असेल त्यातला 1/4 कप काढा सकाळी आणि 1/4 काढा संध्याकाळी, ओनली ट्वाइस अ डे आणि 1/4 कप ओनली. त्याचा म्हणजे फायदा आहे म्हणून अतिरेक करायचा नाही. अतिपरिचयात अवज्ञा, कुठल्याही गोष्टीचा जर अतिरेक झाला तर तो सुद्धा त्रासदायक असू शकतो तेव्हा. आणि ज्यांना बेसिकली ऍसिडिटीचा जर खूप त्रास होत असेल तर त्यांनी हा काढा एकदाच घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, परत ऐका, काढा फक्त 1/4 कप घ्यायचा आहे, दिवसातून 2 वेळा घ्यायचा आहे आणि ज्यांना ऍसिडिटी आहे त्यांनी 2 वेळा नाही, त्यांनी फक्त 1 वेळेला हा काढा घ्यायचा आहे. विच विल इन्क्रीज युअर इम्युनिटी एज वेल एज युअर ऑक्सिजन रिटेन्शन अँड ऑक्सिजन तुमचा वहन करण्याची जी कपॅसिटी आहे ती वाढणार आहे, ट्रान्सपोर्ट सिस्टीम तुमची चांगली होणार आहे याच्यामध्ये. सो 40 नंतर सगळ्या स्त्रियांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. ह्या बरोबरच आपली पचन शक्ती जर वीक झाली असेल, सतत काहीही खाल्ल्यानंतर जर गॅसेस, ऍसिडिटी, अपचनाचे त्रास होत असतील तर तुमच्यासाठी आणखी एक महत्वाचा काढा मी आता सांगणार आहे. लक्ष देऊ नये का सगळेजण की धणे आपल्या घरात असतात, जिरं आपल्या घरात असतं,
बडीशेप बहुतेक वेळेला आपल्या घरामध्ये असते आणि हळद ही तर आपल्या स्वयंपाकाचा एक अविभाज्य घटक आहे. तर ह्या चार वस्तू वापरून आपल्याला काढा तयार करायचा आहे. यू कॅन कॉल इट एज एन हर्बल टी आणि टेस्ट व्हेरी नाईसली. धणे घ्यायचे आहेत 4 टीस्पून, बडीशोप घ्यायचे आहे 4 टीस्पून, जिरं त्याच्या अर्ध 2 टीस्पून बरोबर, आणि हळद मात्र 1/4 टीस्पून. यामध्ये सुद्धा आपल्याला जवळजवळ 1/2 लिटर पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर बॉईल करायचं आहे. 5 ते 7 मिनिटं हा काढा म्हणजे उकळायला लागल्यानंतर तो काढा 5 ते 7 मिनिटं उकळू द्यायचा आहे. गॅस बंद करून काढा गाळून घ्यायचा आहे. ह्या काढ्याचे 3 भाग करायचे. हे आपण एका व्यक्तीसाठी बोलतोय, घरातल्या तुम्हाला 2-3 जणांना घ्यायचं असेल तर त्या हिशोबाने आपण हे वाढवायचं आहे प्रमाण. तर हे 3 भाग करून सकाळ दुपार संध्याकाळ 1-1 भाग आपण प्यायचा आहे. पिताना चहा सारखा गरम गरम प्यायचा आहे आणि हा हर्बल टी एन्जॉय करायचा आहे. ज्यांची शक्ती कमी असेल, कार्यशक्ती विशेष नसेल, वजन कमी असेल, अशांनी त्यामध्ये मध घालायला हरकत नाही. इतरांनी हा काढा असाच घ्यायचा आहे आणि अतिशय टेस्टी लागतो हा काढा. त्याचा वास सुद्धा चांगला असतो. तेव्हा हा काढा असा घेतल्यानंतर म्हणजे तुम्ही 1-8 दिवस जरी हा प्रयोग केलात ना तर लक्षात येईल की तुमचं पोट थोडस कमी झालेलं वाटत आहे, गॅसेस थोडे कमी झालेले आहेत, ढेकर येण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, किंवा गॅस झाला तरी सुद्धा तो खालून किंवा वरून निघून जातो आहे, ऍसिडिटी होण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, अन्न खाल्लेलं आपल्याला पचत आहे आणि शरीर असं हलकं जाणवतं आपल्याला. बेसिकली ह्या काढ्याने आपलं युरिन आउटपुट सुद्धा वाढणार आहे. सो हा मल्टीपर्पज काढा जो आहे तो आपण ह्या वयामध्ये जरूर घ्यायचा आहे. हा काढा मेनोपॉज मुळे होणाऱ्या ज्या बाकीच्या तक्रारी आहे, उदाहरणार्थ चिडचिड आहे, मग अशी आपण कॉन्स्टिपेशन विषयी बोललो, बोन डेन्सिटी विषयी बोललो, त्या सुद्धा तक्रारी कमी होण्यासाठी ह्या काढ्याचा आपल्याला छान उपयोग होऊ शकतो. तेव्हा हा काढा आपण अवश्य घ्यायचा आहे. 40 नंतर खोबरेल तेलाचा वापर आपण वाढवायचा आहे. खोबरेल तेलामध्ये आता तुम्ही म्हणाल पोटात घ्यायचं खोबरेल तेल तर कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, पण तसं नाही. खोबरेल तेलाने आपल्या शरीरामधलं गुड कोलेस्ट्रॉल वाढणार आहे, ज्याला आपण HDL असं म्हणतो, आणि बॅड कोलेस्ट्रॉल शरीराच्या बाहेर फेकलं जाणार आहे, ज्याला आपण LDL असं म्हणतो. ओके, म्हणजे तुम्हाला शरीराला काही ठराविक प्रमाणामध्ये कोलेस्ट्रॉल आवश्यक असतं, जे HDL असतं, तुम्ही बघितलं असेल कोलेस्ट्रॉलच्या रिपोर्टमध्ये, तर हे रिटेन करतं. आणि म्हणून जेवणाच्या पूर्वी 1/2 चमचा कोकोनट ऑइल आपण पोटात घ्यायचं आणि ह्याच कोकोनट ऑइलनी आपण मसाज देखील करायचा आहे. आता या ठिकाणी मसाज म्हणजे खर तर आयुर्वेदामध्ये ज्याला अभ्यंग म्हणतात तो मला अपेक्षित आहे, म्हणजे खूप प्रेशरनी आपण तेल सोळतो तसं या ठिकाणी अपेक्षित नाही. ओके, यू हॅव टू अप्लाय जेंटली, दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू से. अप्लाय कोकोनट ऑइल जेंटली टू होल बॉडी. आंघोळीच्या आधी 5 मिनिटं आपण हे तेल लावायचं आहे आणि लगेच गरम पाण्याने आंघोळ करायची डेली रुटीन मध्ये. हे तेल अँटी फंगल आहे, अँटी बॅक्टेरियल आहे, अँटी व्हायरल आहे, शिवाय ब्युटिफिकेशन साठी याचा उपयोग होतो. म्हणजे तुम्ही केसांना लावलं केसांचं सौंदर्य वाढणार आहे, तुम्ही त्वचेला लावलं तुमची त्वचा सप्पल अँड ग्लोई होणार आहे. ज्या 40 नंतर आपण रिंकल्स येतात असं म्हणतो, तर ह्या रिंकल्स सुद्धा कमी होण्यासाठी आपल्याला ह्या कोकोनट ऑइलचा उपयोग होणार आहे. तेव्हा इंटरनली यू हॅव टू टेक 1/2 टीस्पून बिफोर युअर मील्स अँड अप्लाय जेंटली ऑन युअर बॉडी बिफोर युअर बाथ. ह्या अशा बेसिक छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्यानंतर आपली 40 नंतरचं जे आयुष्य आहे ते
बरचस सुखकर होऊ शकतं।